पाहिजे कशा प्रकारे फाइट करेल. पहिला षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज आहे अक्षय भंडारी. वॉट अ प्लेयर, सच लाइक इज अ हिरो. इम्प्रेस केलं या खेळाडून. अक्षय भंडारी असेल, रोहित पाटील असतील, खूप दर्जेदार कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमाने केली आहे या दोन्ही टीमसाठी. तर इथे त्यांच्यासमोर एक मोठा संघ आहे, पाहिजे कशाप्रकारे फाईट करतील अक्षय भंडारी. आणि स्ट्राईकवरती फलंदाज सज्ज आहे ऋषी भोईर. तर सामना सुरू होतोय जमलेल्या तमाम लाडक्या रसिक प्रेक्षकांचं धर्मवीर चषकाच्या माध्यमाने पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. पंजांचा ग्रीन सिग्नल आणि सामना इथे सुरू होत असताना अक्षय तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. लेफ्ट राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू ऑन साईडला, इथे मध्ये स्वीप करायचं होतं फलंदाजाला. चेंडू जातोय अतिशय वेगानं, सी मारेच्या बाहेर फरार होतं डीप मिड विकेटला. चेंडू फाडून जातोय चार धावेसाठी. तर डीजे ज्यावेळी आम्ही थांबू त्यावेळी तुम्हाला परफेक्टली प्रॉपर टायमिंगला प्ले करायचं आहे, जेणेकरून तुमचं संगीत देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. डीजे आज थोडंसं बंद आहे कारण गावामध्ये थोडंसं निधन झालं आहे, तुम्ही थोडंसं डीजेचा वापर नक्की जिथे आम्ही थोडा वेळ करणार नाही होत. तर पहिल्या बॉलवरती चौकार येतो ऋषी भोईरच्या बॅटमननं. पहिला अक्षय इथे कशाप्रकारे थांबवेल ऋषी भोईरला. तर अजून एक फुल टॉस, फटका चांगला आहे, बॅटमन स्वीट साऊंड टक आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोफ, चार धावा. तर ज्यावेळी तुमच्या बॅटवरती चेंडू परफेक्ट मिडल होत असेल आणि तुम्ही पावर प्लेला गॅपमध्ये चांगलं खेळताय तर त्यावेळी नक्कीच तुम्ही खोऱ्यानं धावा ओढू शकताय. आणि ते चित्र इथे पाहायला मिळतं आहे. आतापर्यंत ऋषी भोईरच्या बॅटमननं सलगचे दोन चेंडू आणि दोन चौकार इथे ऋषी भोईरनं दाखवलेत. तर व्यासपीठावरती प्रदीपजी मडवी यांचं आगमन झालं आहे. नक्कीच त्यांनी पुरस्कृत केलेला संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल भालगाव. नक्कीच जो नागाव्या संघाविरुद्ध खेळ, तर नागाव टीमचे कॅप्टन इथे आले असतील. तर नक्कीच आमच्यासोबत थोडासा संपर्क साधायचा आहे. आणि गावदेवी देसाईच्या कॅप्टननं पुन्हा एकदा मी तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे, तुम्ही जरा आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधा, देसाईचे संघनायक महेंद्र भोईर. तर पहिल्या षटकामध्ये इथे दोन चौकार आल्यानंतर की जिथे थोडेसे फिल्डिंगमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आतामध्ये एक खेळाडू बरोबर डीप मिडविकेटला तुम्हाला पाहायला मिळतं सज्ज केला आहे. एक खेळाडू आहे बरोबर लॉंग ऑनला ऋषी भोईरसाठी. हे क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलं आहे. तर दोन बॉलमध्ये दोन चौकार इथे आलेत. अजूनही चार चेंडूचा काही बाकी आहे. पाहिजे अक्षय आपल्या नावाला सजेसा काही करेल का. इथे देखील फुल टॉस, अजून एक चांगला फटका, पावर प्ले सुरू आहे. आणि ऋषी भोईर समोर जर फुल टॉस टाकले तर नक्कीच त्या फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन आहे, त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे स्वीप. आणि ते जिथे लगावले जात आहेत बॅक टू बॅक तीन स्वीप ऋषीच्या माध्यमातनं. आणि सलग तिन्ही चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलेत ऋषी भोईरनं चौकारांसाठी. तीन चेंडू आणि तीन चौकार इथे आतापर्यंत आले. तर धावफलक अतिशय वेगाने पुढे जात असताना बारा धावा. आणि ज्या स्टँडर्डसाठी, ज्या दर्जासाठी जाणलं जातं, ज्या गुणवत्तेसाठी इथे ते स्टँडर्ड जपताना संघ वाकळण तुम्हाला पाहायला मिळतो आहे. आणि त्यांचा फलंदाज इथे हल्ला बोल करतो आहे गोलंदाज अक्षयवर्दी ऋषिकेश भोईर. षटकातला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो गोलंदाजी माकवर. अक्षय थोडासा महागडा ठरत असताना अजून एक फुल टॉस, अजून एक चांगला फटका, चेंडू पुन्हा एकदा जाईल बॅक व स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार चेंडू आणि सलगचे चार चौकार इथे लगावलेत बॅटिंग करत असताना ऋषी भोईरनं. तर चौकारानं धावफलक इथे पुढे सरकेल. टीमची टोटल 16 फलकावरती पाहायला मिळते आहे. तर नक्कीच ऋषी
इथे मात्र गोलंदाजाचा जो स्ट्रॉंग झोन आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे यॉर्कर आणि ब्लॉक हॉल इथे मात्र त्याला अजिबात जागा दिली जात नाही आहे. फुटवर्क खूप दर्जेदार आहे आणि खेळपट्टीवर जर तुमचं फुटवर्क चांगलं असेल तर नक्कीच तुम्ही गोलंदाजासमोर चांगली बॅटिंग करू शकता आणि फुटवर्क देखील तेवढंच क्लास आहे ऋषीकडे आणि बॅटमनचं स्ट्रोक देखील तेवढेच दर्जेदार येत आहेत आणि इथे मात्र चार चौकारानं नक्कीच इथे सुरुवात केली आहे बॅटिंग करताना ऋषिकेश भोईरनं. काल देखील पाच बॉल पाच चौकार त्यांना एक षटकार पाहिला होता. नक्कीच उंबारली टीमचे ज्यावेळी खेळत होते फलंदाजी करताना भावेश म्हणजे काल 82 धावा देखील इझिली चेस झाल्या या मैदानावरती. त्यामुळे इथे पाहिजे किती धावेचं लक्ष फलकावरती लावलं जाईल बॅटिंग करताना निशांत जिसपूड वाकणच्या माध्यमातून. चार बॉल आणि चार चौकार पाहिजे इथे कशाप्रकारे थांबवेल अक्षय भंडारी हे नाव बॅटिंग करणाऱ्या ऋषिकेश भोईरला. क्षेत्ररक्षकामध्ये एक लॉन्ग ऑन आहे आणि एक डीप बॅकवर्स स्क्वेअर लेग. आता मध्ये स्वीपसाठी फिल्डर तिथे सजवला गेलाय ऋषीसाठी. आता इथे फटका खेळलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि यावेळी मात्र यश मिळेल. आफ्टर लॉंग टाईम चेंडू बाउंड्री लाईनपासून आतमध्ये राहिलाय आणि ते दोन धावा आणि धाव फलक दोनने पुढे जात असताना टीमची टोटल फलकावरती 18 इथे पाहायला मिळते. तर अंतिम चेंडू इथे शिल्लक आहे आणि स्ट्रायकेंडवरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल ऋषी भोईर. एक फ्लाइंग स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये दिलाय ऋषी भोईरनं वाकण या क्रिकेट संघाला. ते गोलंदाज तयार. इथे मात्र खूप चांगला चेंडू होता. इथे मात्र चेंडू बरोबर यॉर्क लेनचा तुम्हाला पाहायला मिळालाय. कारण यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन ऋषीचा आणि इथे मात्र प्रयत्न फसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिडॉनला तिथे पाहायला मिळालं क्षेत्ररक्षण करत असताना आणि तोपर्यंत पहिलं षटक इथे झालं पूर्ण आणि एका षटकाच्या अखेरीस टीमची टोटल चार चौकार आणि एका डबलच्या मदतीनं तब्बल 18 धावा धावफलकावरती जमवलेत वाकण या संघानं. तर थोडीशी टीम मीटिंग तिथे करतोय गावदेवी हिदुडणे कॅप्टन सचिन पाटील की ते कशाप्रकारे रोखलं जावं. कारण सांगितलं होतं कॅप्टननं की आम्ही 60 आतमध्ये टीम वाकणला रोखण्याचा प्रयत्न करू कारण त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन खूप चांगली आहे आणि भरभरून कौतुक केलं होतं सचिन पाटीलनं टीम वाकणचं. आणि समोरच्या टीमला कौतुक करण्यासाठी नक्कीच तुमच्या अंगामध्ये ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट असावं लागतं आणि ते दाखवलं होतं इथून टीमच्या कॅप्टननं सचिन पाटीलनं. इथे पाहिजे आहे मग कॅप्टननाचा जो विश्वास आहे या गोलंदाजावरती तो कशाप्रकारे जपला जाईल नक्कीच हिंदुने संघाच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकामध्ये रन आलेत तब्बल 18. आता स्वतः संघ नायक येतोय सचिन पाटील आणि त्याच्यासमोर तेवढाच ताकदीचा तेवढीच गुणवत्ता नक्कीच असलेला एक दर्जेदार आणि शैलीदार फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय जीत भोईर. तर चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज थोडंसं फास्ट खेळा कारण आपल्याला रोज जवळजवळ 9 मॅच कव्हर करायचे आहेत आणि पहिल्या दिवसापासून जर पाहिलं तर नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडासा उशीर होतो आहे त्यामुळे आज आपण थोडासा फास्ट इथे टुर्नामेंट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 18 रन आलेत पाहिजे इथे कशाप्रकारे कमबॅक केला जाईल. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची अफाट गर्दी तुम्हाला पाहायला मिळते आहे आणि या वाकण टीमला नक्कीच सर्व हिदुडणे संघाला देखील प्रेक्षकांचं खूप मोठं पाठबळ राहिलं आहे आणि त्याचमुळे संघ सध्या त्या प्रेक्षकांचा विश्वास जपतायत आणि एक चांगली कामगिरी या दोन्ही टीमच्या माध्यमातून या सीझनला या नव्या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहे. दुसरं षटक घेऊन पहिला बॉल ओव्हर द विकेट पहिला चेंडू जीत भोईर स्विच हिट. ज्या फटक्यांसाठी जीतला जाणलं जातं ज्या फटक्यांनी स्वतःचा एक वेगळा फॅन फॉलोवर्स या क्रिकेट जगतामध्ये एक वेगळं वैभव मिळवलाय तो फटका इथे लगवायचा होता जीत भोईरला मध्ये इथे अपयश आलाय आणि पहिला चेंडू डॉट जातोय. कॅप्टन आहेत खूप वर्षाचा अनुभव आहे सचिनकडे तो तिथे साकारत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न सचिन पाटीलचा. तर पुन्हा एकदा रिव्हर्स इथे प्रयत्न फसला चेंडू उंच जातोय आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली बिग विकेट बडी मछली जाल में जीत भोईर शून्यावरती बाद होतोय आणि हा लागलेला मोठा धक्का निशांत जिसपूड वाकणला. तर आज केतन म्हात्रेसारखं एक मोठं नाव नक्कीच तुम्हाला थोड्या वेळाने पाहायला मिळेल. अजूनपर्यंत डगआउटमध्ये केतन नाही आहेत मात्र केतनची नक्कीच आता त्यांना वाट पाहत असेल टीम वाकणचे तमाम सपोर्टर्स. म्हणूनच तर टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे
टीम वागन की जेणेकरून त्यांना एक मोठी टोटल फलकावरती लावता येईल. मग ते जीतपूरचा रिव्हर्सचा प्रयत्न होता, पाहिलं सचिननं की जीत रिव्हर्स खेळण्यासाठी ट्राय करतोय. पहिला बॉल त्याचा शॉर्ट ऑफ लेंथ होता, जिथे संधी होती स्विचसाठी रिव्हर्सला तिथे मात्र अपयश आलं. त्यानंतर पाहिलं सचिननं की पुन्हा एकदा जीत फुटवर्क बनवतो रिव्हर्ससाठी आणि बरोबर चेंडू नक्की जवळजवळ फुल्लर लेनचा आणला होता विकेट टू विकेट. आणि ज्यावेळी विकेट टू विकेट चेंडू येतो त्यावेळी रिव्हर्स अटेंड करणं थोडंसं कठीण असतं आणि तेच झालं. प्रयत्न फसला जीतपूरचा. न्यू मॅन इन अविनाश. तर अपिलामध्ये उत्साह खूप चांगला आहे आणि इथे मात्र आमचे ऑफिशियल्स तिथे चर्चा करत असताना आतापर्यंत तर नॉट आऊटचा इशारा आला आहे. तर पाहिजे इथे चर्चा नक्कीच दोघांमध्ये झाल्यानंतर काय निर्णय इथे पंचाच्या माध्यमांना दिला जाईल. आणि जी टी सीच्या माध्यमातून टूर्नामेंट तुम्ही लाईव्ह एन्जॉय करता, एक भगवमय वातावरण मैदानाच्या चारही बाजूने तुम्हाला पाहायला मिळतं. तर काहीच कुठेतरी धगधग करत असेल टीम वाघांच्या पाठीराख्यांचं आणि पंचांचा निर्णय इथे येतोय. फलंदाज बाद आणि दुसरा धक्का निशांत इलेव्हन वाघांना. तर खूप चांगली कामगिरी आमचे दोन्ही ऑफिशियल्स बा इकारे आणि त्यानंतर प्रसादजी सहस्रबुद्धे यांच्या माध्यमातून. आणि दोघांचा अनुभव इथे खूप मला फायद्याचा ठरतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना थोडीशी वेगळी स्ट्रेंथ, थोडीशी वेगळी रणनीती ते वापरतोय टीम वाघन. राहुल म्हात्रे आता मात्र चौथ्या क्रमांकावरती येतोय, कारण या सीझनमध्ये चांगली बॅटिंग करतोय तो म्हणजे राहुल म्हात्रे. आणि त्या खेळाडूला थोडंसं लवकर इन्व्हाइट केलंय संघनायकानं चौथ्या क्रमांकावरती. तर केतन म्हात्रेचं देखील आगमन होत आहे, म्हणजे आता अजून संघ थोडासा स्ट्रॉंग होईल, कारण दोन धक्के थोडेसे लवकर लागलेत जीत ऋषी. तर स्ट्रायकिंगवरती फलंदाज आहे राहुल म्हात्रे जो चौथ्या क्रमांकावरती आलाय. तर पाहिजे इथे कशाप्रकारे बॅटिंग मैदानावरती करेल राहुल आणि त्याला साथ देताना सहा चेंडूमध्ये ज्यानं 18 रन केलेत तो ऋषी भोईर. तर पहिलाच बॉल फटका चांगला आहे, पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगला स्ट्रोक, चेंडू सरळ जातोय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत आणि तो बंद दोन धावा. तर खूप चांगली सुरुवात करतोय आपल्या डावाला, आपल्या इनिंगला एक चांगल्या फटक्यानं बॅटिंग करत असताना राहुल म्हात्रे आणि दहा फलक दोनने पुढे सरकेल टीमची टोटल फलकावरती 20 धावा. तर तीन चेंडूमध्ये दोन गडी बाद केलेत आणि त्यानंतर या चेंडूवरती दोन धावा, म्हणजे चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात पाहायला मिळते. गोलंदाज तयार, इथे देखील अतिशय चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत. मतलब तिथे थोडासा बॅलन्स गेला आहे, थोडेसे नक्कीच तिथे स्किट झाले होते. मग ते एक गोष्ट चांगली आहे की खेळाडूला तिथे जास्त दुखापत झाली नाही आहे आणि चेंडू मात्र जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं राहुल म्हात्रेच्या बॅटमधनं. क्रिकेटची नजाकत जिथे तुम्ही पाहताय आणि चार धावा इथे मिळतील फलंदाजी करणाऱ्या टीम वाघांना. तर चार रन धावफलक पुढे सरकेल टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 24. तर एक गोष्ट लक्षात घ्या, इदुडणे संघ 30 सकलच्या बाहेर तुम्हाला आधी स्टार्ट घ्यायचा नाही आहे. गोलंदाज तयार, इथे मात्र ऑन साईडला पुल करायचं होतं, क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. एका बाउन्सवरती चेंडू उचलला जातोय आणि तोपर्यंत मिळती आहे इथे मात्र सिंगल. आणि दुसरं षटक पूर्ण झालंय, पहिल्या षटकामध्ये 18 रन आल्या होत्या आणि काय कमबॅक केलाय संघनायक सचिन पाटीलनं. चेना या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7 आणि जे दोन महत्वाचे फलंदाज होते अवी आणि जीत नक्कीच त्यांना त्यांना मैदानात बाहेर काढलं आणि दोन यश संपादन करताना दोन षटकामध्ये 25 धावा इथे खर्च करतोय गावदेवी क्रिकेट संघ ही दुटणे. तर अजूनही तीन षटकांचा खेळ बाकी आहे. रोहित पाटील सारखा एक तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळेल ज्यानं नेहमीच दोन षटकं हाताळली आहेत या टीमसाठी आणि दर्जेदार स्पेल राहिला आहे. नक्कीच आतापर्यंत तीन वेळा रोहितला पाहिलं आणि तिन्ही वेळा दोन दोन षटकाचा स्पेल यानं टाकला आणि एकही टूर्नामेंटमध्ये त्यांना 15 जास्त धावा खर्च केल्या नाही आहेत. त्यामुळे पाहिजे या टूर्नामेंटमध्ये या धर्मवीर चषकामध्ये नक्कीच रोहित पाटील कशाप्रकारे स्पेल हाताळेल गावदेवी येथून टीमसाठी. आता वाघन टीमची स्ट्रेंथ आहे, त्यांची मजबूत बॅटिंग लाईनअप. अजून डगडमध्ये पाहिले तर केतन आहेत, किरण आहेत, मोतीराम भोईर चांगली बॅटिंग करू शकतायत. तर मी ते पाहायचं किती धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना टॉस जिंकल्यानंतर जो झाडशी निर्णय घेतलाय टीम वाघनं त्याचं किती बेनिफिट इथे उचलेल जीत भोईर आणि त्याचा संघ वाकळण. तर आफ्टर लॉंग टाईम नक्कीच
ऋषी मग तर नॉन स्ट्रायकरला पाहायला मिळतो आहे, आणि तर ऋषी ज्यावेळी मैदानात असतात त्यावेळी जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवून मोठे फटके खूप लवकर लगावत असतो, आणि पावरप्लेमध्ये नेहमी चांगला खेळ ऋषीनं केला आहे. मग तर दुसऱ्या षटकामध्ये काय झालं तर ऋषीला अजिबात स्ट्राईक मिळाली नाही आहे, आणि तो खेळाडू नक्की स्ट्रायकरमध्ये येण्यासाठी मी माशासारखा तळपळतो आहे. इथे पहिलाच बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर, दोन्ही बाजूला चेंडू आत बाहेर वळवण्याची ताकद आहे, गती देखील तेवढी चांगली आहे रोहित पाटीलकडे. तर पाहिजे आज रोहित पाटील पुन्हा एकदा स्वतःचा स्टँडर्ड आपल्या टीमसाठी जपतोय का, आणि इथे कमबॅक केलं जाईल का रोहित पाटीलच्या माध्यमातून. तर राहुलच्या बॅटमध्ये देखील एक चौकार इथे पाहायला मिळाला आहे. इथे देखील चेंडू पडल्यानंतर भरपूर बाहेर वळतो आहे. इथे टप्पा चांगला आहे, मतलब लाईन लेंथ जी सापडायला हवी ती मिळत नाही आहे, आणि बॅक टू बॅक दोन चेंडू इथे वाईट तुम्हाला पाहायला मिळतात. तर दोन धावा इथे मिळतील ज्या बेनिफिट देऊन जातील, एक मोठा फायदा त्या धावेचा होतोय टीम वाकणला. धाव फलक 27 वरती. यावेळी टप्पा चांगला आहे, आधीच उल्लेख केला की दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता आहे. मागचे दोन चेंडू थोडेसे लांब होते फलंदाजापासून, नक्कीच बाहेर काढण्याचा प्रयत्न होता, आणि त्यावेळी मात्र लेंथ भरकटले. मात्र यावेळी चेंडू समोरून थोडासा स्विंग केला जातो आहे, आणि स्विंग आहे ना मिस बस. मात्र राहुल म्हात्रे तर हा चेंडू इथे डॉट जातो आहे. तर आपलं कौशल्य दाखवण्याची सुरुवात केली आहे ती म्हणजे रोहित पाटीलनं, पाहिजे त्याच्यावरती हल्ला चढवेल का बॅटिंग करणारा संघ वाकण. अजून एक चांगला चेंडू, व्हॉट अ बॉल. आणि तमाम प्रेक्षकांच्या नजरा आता मध्ये स्वतःकडे खेचून आणतोय, आणि आत बाहेर चेंडू कसा वळवावा हेच मध्ये ते दाखवत असताना. मात्र एक गोष्ट नक्कीच म्हणेल, ज्यावेळी रोहितला नक्कीच तिसरं षटक का दिलं जातं तर नक्की ज्यावेळी दोन षटकं असतात त्यावेळी चेंडू थोडासा नवीन असतो, चेंडूला ग्रीप करणं टर्न करणं थोडंसं कठीण असतं. मात्र संगनायक देखील इथे स्ट्रेन खूप चांगल्या प्रकारे ओळखतोय रोहितचं, आणि त्याला तिसऱ्या षटकात इन्व्हाइट केलं जात आहे. तर शेतक्षणामध्ये थोडासा बदलाव, आता एक खेळाडू नक्कीच मिड ऑफला सरकतोय फिल्डिंग करण्यासाठी, तर लॉंग ऑफ आता थोडंसं डीपमध्ये एक्स्ट्रा कवर आणि लॉंग ऑफच्या मधोमध, आणि एक खेळाडू बरोबर तुम्हाला पाहायला मिळेल डीप कवरच्या दिशेनं. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला आहे. शेतक्षक आहेत रोहित म्हात्रे, खूप चांगली फिल्डिंग, आणि तोपर्यंत एकच धाव. आणि जेव्हा जेव्हा पॉवर प्ले कम्प्लीट झाले तेव्हा तेव्हा मात्र हेतूने टीमविरुद्ध धावा बनवणं नेहमीच थोडंसं अवघड राहिलं आहे. मात्र इथे आता आक्रमण करावं लागेल, कारण जर 60-65 लावायचे असतील तर मोठे फटके लगवावे लागतील बॅटिंग करताना ऋषी भोईरला. आणि जर 60-65 त्याचं टार्गेट आलं तर मी नक्कीच एक चांगली फाईट करता येईल टीम वाकणला. गोलंदाज तयार, 9 चेंडूंची वाट पाहिल्यानंतर ऋषी स्ट्रायकरवरती येतोय. मग पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा, आणि इथे चेंडू शफलून फेकून दिलाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि ऋषी भोईरच्या बॅटमधनं या इनिंग मधला 5वा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. तर याच चौकारानं आता धावफलक खूप वेगाने पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 32 वरती. तर 7 चेंडूमध्ये 22 धावेचं एक महत्वपूर्ण योगदान दिलंय फलंदाजी करताना ऋषी भोईरनं. सलामीला आलाय, संघाचा विश्वास आहे त्याच्यावरती, आणि तोच त्याच्या माध्यमातून जपला देखील जातो आहे. कारण मी नेहमी सांगत असतो किस्मत भी बहादूर का साथ देती आहे, आणि या खेळाडूनं स्वतःचं भव्य भविष्य स्वतःच्या हातानं घडवलंय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू खूप चांगला आहे. इथे मात्र नक्की हा चेंडू मी माझ्या गोलंदाजाच्या नावावरती. इथे एकच रन मिळती आहे ती म्हणजे बॅट्समन ऋषीला, आणि धाव फलक जाऊन पोहोचत आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, स्कोर मोज ऑन 33, लॉस ऑफ 2 विकेट, निशांत जिसपूर वाकन. तर अंतिम चेंडू इथे शिल्लक आहे, तर गोलंदाज इथे सज्ज होत आहे. इथे मात्र बीट होत आहेत बॅट्समन राहुल म्हात्रे, नक्की शफल होऊन मोठा फटका इथे खेळायचा होता. तोपर्यंत इथे मात्र एकच धाव, आणि इथे मात्र राहुल म्हात्रेला संधी दिली जाते आहे. मग ते क्रिकेटचं स्ट्रेंथ आहे, ही क्रिकेटची रणनीती आहे. कारण जर समोर मोठा संघ आहे तर त्याला हरवण्यासाठी मी फक्त कट रचून चालणार नाही आहेत, त्यांच्याविरुद्ध रणनीती आखावी लागेल. आणि चित्रमध्ये शातमध्ये काय झालं तर नक्कीच केतन म्हात्रे डगआउटमध्ये आहे, त्या खेळाडूला मैदानाच्या शातमध्ये आणायचं नाही आहे. खूप चांगली कॅप्टनशिप इथे करतोय सचिन पाटील गावदेव येथील टीमला लीड करताना. आणि जसा नक्कीच राहुलला रनआउट करायचं होतं प्रेक्षक देखील आवाज देत होते की इथे कुठेतरी थांबायला हवं, म्हणजे प्रेक्षकांचं देखील किती लक्ष असतं मैदानाच्या आतमध्ये. जसं कॅप्टन टीमला लीड करत असो तसं प्रेक्षक देखील अनेक गेम प्लॅन बनून अनेक स्वप्ने घेऊन मैदानाच्या आतमध्ये येत असतात. षटक पूर्ण झाले, 3 धाव फलकावरती, धाव आले 34,
मात्र या राहुल मात्रेला देखील विसरून चालणार नाही आहे, ज्यावेळी तब्बल 7 फलंदाज बाद झाले होते आणि टावरीपाड्याच्या मैदानामध्ये या संघ खेळत होता, त्यावेळी खूप चांगली बॅटिंग केली होती. याच राहुलला गोडवलीचं मैदान गाजवलं होतं, त्यामुळे पाहिजे त्याला दिलेली संधी आणि त्या संधीचं सोनं इथे किती केलं जाईल बॅटिंग करताना राहुल मात्रेच्या माध्यमातून. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत पाहिजे चौथ्या षटकामध्ये. इथे कोणाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करेल तो म्हणजे गावदेवी हे दुडणे हा संघ. तर या एंडनं रोहितनं खूप चांगलं षटक हाताळलं कॉमेंट्री बॉक्स एंडच्या बाजूनं. तर एका बाजूनं पाहिलं तर ज्यावेळी साईड स्क्रीन एंडकडनं गोलंदाजी झाली त्यावेळी सचिन पाटीलचं षटक देखील खूप महत्त्वपूर्ण राहिलं आहे. तर पाहिजे सचिन पाटील स्वतः कॅप्टन येत आहेत सेकंड स्पेलमध्ये की इथे चौथ्या षटकामध्ये आणलं जातं गोलंदाजीसाठी. यस स्वतः सचिनच येत आहेत. तर वाकन संघाचे पुरस्कार दे आणि मोठा गावचे दानशूर दाते आणि एक खुला ATM म्हणून ज्यांना जाणलं जातं तर राजू शेठ भोईऱ्यांचं शुभागमन झालं आहे. तर मी विनंती करतोय वाकन संघाचे पुरस्कार दे राजू शेठ भोईऱ्यांना या मंचावरती या व्यासपीठावरती तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आहे. तर यायचं राजू शेठ भोईर मोठा गाव व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत. तर राहुलने 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मकुन म्हात्रे यांच्याकडनं. तर आता पारितोषिक इथेमध्ये नक्कीच सुरू होत आहेत आणि राजू शेठ भोईर यांचं देखील आगमन झालं आहे. तर तुमचं देखील हार्दिक स्वागत. तर इथे डाव घेण्याचा मानस आणि इझिली इथे रन मात्र कम्प्लीट होती आहे आणि आपल्या घरट्यामध्ये सुखरूप परतलेत तिथे मात्र ऋषी भोईर. तर एक सिंगलच्या मदतीने हे 10 फलक पुढे सरकेल टीमची टोटल फलकावरती 35. 11 चेंडूंचा खेळ इथनं अजूनही शिल्लक आहे आणि या 11 चेंडूमध्ये जरी इथनं लेग बाईज आहे. यस 11 चेंडूमध्ये जरी इथनं 25 ते 26 आल्या तरी 60 ते 61 टार्गेट फलकावरती लावू शकतो आहे. मग तर त्यांच्यासमोर संघर्ष आहे सचिनचा ज्यांना जीतला बाद केला ज्यांना अवीला बाद केला दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 जावा ज्यांना पावरप्लेमध्ये दिल्या आणि ज्याच्याकडे अनुभव खूप वर्षाचा दांडगा आहे आणि आत्मविश्वास देखील तेवढा चांगला पाहायला मिळाला आहे आणि ते तो सचिन पाटील सेकंड स्पेलमध्ये पाहायला मिळतो आहे. तर ऋषीनं आतापर्यंत 22 जावा आपल्या बॅटमॅनना कुठलेत आपल्या टीमसाठी. इथे फटका चांगला आहे आधी शफल झाले आणि जसा चेंडू ऑफस्टिकला पीच झाला नंतर बॅकफूटला येऊन नक्की शॉर्ट गलीच्या वरनं इनफिल्डला बीट करून चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड बाउंड्री लाईनच्या दिशेनं भगवा चौकार 4 रन आणि या चौकारांना 10 फलक इथे पुढे सरकेल टीमची टोटल फलकावरती 39 जावा. तर गोलंदाज तयार होईल सचिन इथे थोडेसे चेंजेस करत असताना आता एक खेळाडू डीपमध्ये सरकवला जातोय फाईन लेगला. एक खेळाडू डीप मिडविकेट आहे लॉंग ऑन आहे एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो डीप लॉंग ऑफच्या दिशेनं आणि एक खेळाडू एक्स्ट्रा कव्हर. तर इथे ओव्हर पिच बॉल फटका चांगला आहे स्टँड अँड डिलेव्हर ऋषीपूरच्या बॅटमन एक तळाकेबंद फटका आणि चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या वरनं सी मारेच्या बाहेर षटकार. तर बॅक टू बॅक 3 षटकार जरी ते लगावले गेले तर 11000 रुपयाचं पारितोषिक आहे ते म्हणजे राजू भोईर टीम वाकन निशान जीजी स्पोर्टचे पुरस्कार दे. आणि षटकाराच्या बाहेर जर प्रेक्षकांनी जेल टिपला तर ऐवा जेलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक 2000 रुपयाचं पारितोषिक राजू शेठ भोईर यांच्या माध्यमातून. तर प्रेक्षक सज्ज व्हा एक ऐवा जेल इथे 2000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळून देऊ शकतोय आणि पहिल्या षटकाराला 2000 आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाराला जर जेल टिपला तर मग ते तुम्हाला 3000 रुपयाचा पारितोषिक ऐवा जेलसाठी दिलं जाईल राजू भोईर यांच्या माध्यमातून. तर ही पारितोषिक प्रत्येकाला त्या मध्ये तोंडपाठ आहेत की कशाप्रकारे लावली जातात राजू भोईर यांच्या माध्यमातून. खूप मोठा पाठबळ खूप मोठं मोटिवेशन या टीमला मिळत आहे. मग ते ऋषी भोईर एक वेगळ्याच रंगात आणि वेगळ्याच ढंगात इथे पाहायला मिळतो टीम वाकनच्या बाजूनं आणि चौकार आणि षटकारच त्याची बॅट इथे बोलती आहे आणि 10 फलक त्यांना पोहोचवलाय 45 वरती. तर एक मजबूत स्थितीमध्ये आलाय. इथे मात्र बॅकफूटला येऊन बॅकवर्ड पॉईंटच्या वरनं इथे स्क्वेअर कट करायचं होतं ऋषिकेशला. तिथे कौतुक करेल गोलंदाज सचिनचं गती थोडीशी कमी होती पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आणला गेलाय आणि वैयक्तिक 33 ऋषीच्या बॅटमॅननं कालेकर्दे शतक ठोकलं या टुर्नामेंटमध्ये योगेश पाटील सोनापाडा उर्फ बालट्यानं. तर आज पाहिजे दुसरं अर्धशतक झळकावेल का धर्मवीर चषकाचं ऋषिकेश भोईर. तर इथे त्याच रंगात पाहायला मी तर ऋषी मध्ये क्षेत्ररक्षक आहेत
त्याच्या वरनं चेंडू डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार होतोय. 7-6 षटकार आणि या षटकारानं धाव फलक पुढे जाईल 50-51. तर टायनचा गजर नक्की झाला पाहिजे ऋषी बोईरच्या या अफलातून इनिंगसाठी. कंजावी जीत आणि अवी लवकर बाद झाले, केतन टीम मध्ये थोडासा उशिरा जॉईन झाला. मग अशावेळी सांगतो हा खेळाडू टीम वाकन काय यशाचा उंच शिखरावरती जाऊन पोहोचली आहे. तर या टीम मध्ये प्रत्येक खेळाडू 100% कमिटमेंट देतो आहे. तर थोडासा महागडा ठरतोय आता मधात सेकंड स्पेल मध्ये सचिन पाटील. इथे देखील फटका चांगला आहे. जेव्हा जेव्हा चेंडू ऋषीच्या बॅटवर आलाय तर बॅटमधनं स्वीट साऊंड तुम्हाला ऐकायला मिळतोय आणि ते इझिली 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तर धावफलक 2 मदतीने पुढे सरकेल. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळती आहे नक्की. 4 षटकं पूर्ण झाल्यानंतर तब्बल 53 धावा धावफलकावरती. तर अजूनही 1 षटकाचं काही बाकी आहे. नक्कीच केतन मात्रेला मैदानाच्या आतमध्ये आणायचं आहे. मी तर म्हणाल आतापर्यंत टीम वाकनला तो गेम प्लॅन आहे. मग ते खऱ्या अर्थानं केतनची उणीव जरा देखील बाजू दिली जात नाही आहे. ज्या धावा त्यांना एक्सेप्टेबल होत्या ते टार्गेटमध्ये एका ऋषीने त्या फलकावरती मिळवून दिलाय आणि ऋषी जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 2 षटकार आणि 5 चौकाराच्या मदतीनं 41 धावा त्याच्या बॅटमनं. तर पाहिजे इथे अर्धशतक या धर्मवीर चषकाचा पाहायला मिळेल का ऋषी बोईच्या बॅटमनं. मग यावेळी स्ट्रायकिंगवरती फलंदाजीसाठी सज्ज होतील राहुल मात्रे, ज्याला सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये थांबण्यास प्रवृत्त केलं जात आहे. मग इथनं त्या फलंदाजाला देखील विचार करावा लागेल की आपण कुठे मागे पडतोय आणि ते आपल्या बॅटमनं दिलेल्या संधीचं सोनं करावं लागेल बॅट्समन राहुल मात्रेला. तर 3 षटकार ठोकले तर राजू शेटबोईर यांच्याकडनं 11,000, तर राहुल मात्रेनं सलग 3 षटकार लगावले. तर मुकुंद मात्रे नक्की जे क्रिकेट प्रेमी आहेत वाकनचे त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा पारितोषिक. ज्या ज्यावेळी टीम वाकन खेळत असते योगेश त्या त्यावेळी मध्ये पारितोषिक खूप मोठ्या संख्येनं लावली जातात या संघासाठी. तर लक्षात घ्या गावदेवी देसाईचे कॅप्टन इथनं आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय. एकत्रित खेळाडूंनी फास्ट संपर्क साधा आमच्या आयोजन समिती टीम सोबत. स्लॉगिंग ओव्हर आणि प्रशांत येतोय गोलंदाजी मार्कवर. तर पहिलाच बॉल फटका चांगला आहे. ज्याला संधी दिली आणि त्या फलंदाजाने ते दाखवलंय की मी 4th क्रमांकावरती वाकन टीमच्या माध्यमातून का आलो, त्या माझ्या बॅटमध्ये देखील काहीतरी गुणवत्ता आहे. आणि यावेळी चेंडू सरळ लॉंगच्या वरनं पाठवलाय सीमा रेषाबाहेर आउट ऑफ द पार्क षटकार. तर षटकार इथे आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचतोय षटकाराच्या मदतीनं 59-59 धावफलकावरती. तर गोलंदाज इथे आता मध्ये पहिल्याच बॉल वरती प्रशांत षटकारान त्याचं स्वागत झालंय. अजून एका खुट्टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र शॉट ऑफ द टूर्नामेंट. आधी त्या फलंदाजाला थांबवलं आणि त्यानंतर चौतळलेल्या वाघासारखा तो फलंदाजी करतोय आणि पहिला बॉल लॉंगॉनच्या वरनं. दुसरा चेंडू मी मग खूप चांगला होता, शॉट ऑफ गुडलेन होता, बॅकफूटला येऊन आपल्या बॅटची ताकद आपल्या बॅटचा फ्लो इथे दाखवत असताना आणि बॅटचा फ्लो इथे सर्व काही सांगून जातोय. कारण जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू जातोय तो म्हणजे लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं सीमा रेषाबाहेर शॉट ऑफ द टूर्नामेंट बिग इट षटकार. तर धावफलक या षटकारानं अजून वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल 65-65 धावा. अजूनही 4 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि आता कुठेतरी विचार पडला असेल सगनायक सचिन पाटीलला की ते आपण का संधी दिली खेळण्यासाठी, का थांबवलं राहुल मात्रेला. कारण तोच फलंदाज आता 2 षटकार इथे लगावतोय. तर नक्कीच थोडंसं लक्ष द्या आणि थोडंसं फास्ट खेळा प्लीज.
आमचे एक्झॅक्टली आपला वेग का जातो आहे पहिल्या दिवसापासून आम्ही हेच तुम्हाला सांगतो आहे की चेंडू मैदानाच्या आतमध्ये लवकर येत नाही आहे, त्यामुळे जवळजवळ एका मॅचला आपल्याला 1 तास 10 मिनटं कधी 15 मिनटं लागत आहेत, आणि जर असं चालत राहिलं तर टुर्नामेंट यशस्वीरित्या कव्हर करणं आजच्या दिवसामध्ये देखील थोडंसं महागडं ठरेल, त्यामुळे निलेश जाधव थोडंसं लक्ष द्या, आणि जो सुनील क्रिकेट संघ नेवाई पाडा आहे की जी तुमच्या नावानं टुर्नामेंट आहे ते थोडीशी मेहनत अजून एक्स्ट्रा घ्या, जेणेकरून बॉल बॉय नक्की जे आमचे आहेत ते व्यवस्थित चेंडूमध्येच्या आतमध्ये परतवू शकतील. तर 2 बॉल 2 षटकार आलेत, येणारा चेंडूवरती जर षटकार आला तर राजूशेठ भोईर यांच्याकडनं 11,000 आणि मुकुंद मात्रे यांच्याकडनं 1,000, म्हणजे एक षटकार तब्बल 12,000 रुपयाचा असेल बासमत राहुलसाठी. तर टाय नक्कीच झाला पाहिजे या बॉलसाठी, पाहिजे येणाऱ्या बॉलवरती बिग हिट लावून नक्कीच 12,000 रुपयाचा पारितोषिक इथनं उचलेल का फलंदाजी करताना राहुल मात्रे. तर 9 सेकंडला ऋषी आहे ज्यानं तब्बल खूप चांगली बॅटिंग 41 धावा त्याच्या बॅटमधनं, आणि इथे फुल टॉस होता, संधी नक्कीच होती चेंडू जातो डीप मध्ये आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 रन 4 चौकार आणि 4,000 इथे मिळतील ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या राहुल मात्रेला. तेच तर राजूशेठ भोईर यांची ओळख आहे, अनेक पारितोषिक त्यांच्या मध्यामध्ये लावली जातात आणि पारितोषिक लावलं जातं फक्त देण्यासाठी, आणि ते स्वीकारलंय बॅटिंग करत असताना राहुल मात्रेना. तर प्रशांत कुंभार खूप महागडा ठरतोय ओव्हर द विकेट, इथे मात्र लिडिंग आहे चेंडू मागे जाईल, संधी मिळाली आहे आणि त्या संधीचा आता मध्ये मैदान देखील सोनं करण्यासाठी इथे नशीब साथ देत आहे फलंदाज राहुल मात्रेला. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षक आणि शॉर्ट टर्मॅनला बीट करून मागे निघून जातोय, 4 धावा. तर राहुलच्या बॅटमध्ये ज्या रन आल्या त्याच आता या मॅचला कलाटणी देणाऱ्या ठरतील योगेश, कारण खेळाडू जवळजवळ बाद होणार होता 7 धावसंख्येवरती, मध्ये त्यांना तर 4 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमध्ये 20 आणि इथे फलंदाज बाद होतोय राहुल मात्रे. तर धावफलकावरती 10 धावा 73, तर नक्कीच एकदा टाय झाल्या पाहिजेत राहुल मात्रेसाठी. 8 बॉल त्यांना फेस केले आणि त्याच्या बॅटमधनं 26 धावा इथे पाहायला मिळालेत, सॉरी 27 धावा. 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीनं नक्की 27 धावा इथे कुठलेत बॅटिंग करताना 300 स्ट्राईक रेटनं फलंदाज राहुल मात्रेनं. तर काय क्रिकेट आहे म्हणून क्रिकेटचा सन्मान करणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते, मग तिथे पाहिजे रणनीती जी आखली होती ती थोडीशी महागात पडली. तर अजून एक मी मा गेम प्लॅन चुकला, सचिन पाटीलनं थोडं 4th षटकामध्ये जिथे आले थोडेसे महागडे ठरले, जर तुमच्याकडे रोहित होता त्याचा देखील वापर व्हायला हवा होता सेकंड स्पेलमध्ये, अशा अनेकशा चर्चा इथे होत आहेत. मात्र क्रिकेट आहे ज्यावेळी तुम्ही खेळत असता त्यावेळी नक्कीच तुमची स्ट्रेंथ काय ती तुम्हाला जाणावी लागते. इथे मात्र बऱ्याचशा मिस्टेक मी मग झाल्या आणि एक मोठं टोटल मोठी टार्गेट फलकावरती. आता हिंदूने टीमकडे देखील ताकद आहे, रोहित मात्रे आहेत, योगेश जाधव आहेत, प्रशांत आहे जे चांगली बॅटिंग करू शकतायत, आणि केतन मात्रे ज्यासाठी त्याला जाणलं जातं आणि 30 दहशत घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला आहे, आणि पहिल्याच बॉलवर ते केतनला लगावलाय ऑन साईडला शॉर्ट अँड पुल इटमॅन रोहित शर्मा स्टाईल, आणि ते पहिलं सत्र पूर्ण झालंय 79 79 धावा आणि 80 धावेचं एक मोठं लक्ष इथे पार करावं लागेल, ते म्हणजे वाकन टीम समोर फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी हेतुंडे क्रिकेट संघाला. तर पहिलं सत्र झालं पूर्ण, दुसरं सत्र जसं तुमच्या समोर येईल तर या मॅचची सेकंड इनिंग कशी असेल तर या इथनं ऐकूयात. दुसऱ्या सत्रासाठी आमचे अतिशय जवळचे मित्र आणि तब्बल 8 ते 9 वर्ष जो आवाज सातत्याने टेनिस क्रिकेट विश्रमामध्ये दुमदुमतोय ते म्हणजे आमच्या सिद्धी कलवल्याचे समालोचक योगेश मडवी यांना धन्यवाद, थँक्यू. तर थँक्यू सो मच ओमकार. याच दरम्यान आमचे संजय नगावचे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. तर थँक्यू सो मच ओमकार. सो
सह्याद्रीच्या छताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे। छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिमार माझा मुजरा अर्पण करून जमलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी पुन्हा एकदा स्वागत करेल। इथे आपण पाहतो मॅच क्रमांक दुसरा, जो प्रथम फलंदाजी करताना जी स्पोर्ट निशांत इलेव्हन वाकलन टीमनं एक जबरदस्त बॅटिंग पाहायला भेटली। 79-89 धावा इथे बनवल्या आणि 80 धाबीचं टार्गेट इथे एडुटने टीम समोर ठेवलंय। आपण पाहिलं कालच्या दिवशी ओमकार 82 धाबा देखील चेस झाल्या होत्या मैदानावरती, एक जबरदस्त बॅटिंग तिथे आदर्श इलेव्हन पडले टीमनं केली। आता इथे देखील 80 धाबा चेस करायचे एडुटने टीमला, जो एक चांगला संघ या वर्षी खूप इनफॉर्म मध्ये आहे आणि सातत्याने आपण पाहिलं त्यांची कामगिरी देखील खूप चांगली पाहायला भेटली। आता इथे आपण पाहतो वाकलन टीम कडनं खूप चांगली खेळी झाली, ऋषी वोईनं 41 धाबा बनवल्या, त्याच्यानंतर इथे राहुलनं देखील 29 धाबीचं योगदान दिला, केतनला संधी भेटली शेवटच्या चेंडूवरती आणि केतननं देखील षटकार ठोकला। तर निश्चित आपण पाहतो राहुलसाठी पारितोषिक आले आमचे राजू शेठ भोईर मडगावचे, त्यांच्या माध्यमातनं तब्बल 4000 रुपयाचं रोख कॅश प्राईज असेल राहुलसाठी, ज्यानं लगातार 2 चौकार 2 षटकार दाखवले होते त्यासाठी पारितोषिक आल्यात। कारण जीजी स्पोर्ट निशांत इलेव्हन टीमचे पुरस्कर्ते सन्माननीय राजू शेठ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात। एक दानशूर व्यक्ती, नेहमीच क्रिकेटप्रती त्यांचं खूप प्रेम राहिलं, कारण त्यांचं प्रेम नेहमी प्रेक्षकांमध्ये तेवढंच राहिलं, कारण ओंकार प्रेक्षकांसाठी देखील निश्चित बरेचसे पारितोषिक त्यांच्या माध्यमातून लावले गेले आहेत। तर निश्चित आईबा जेलसाठी इथे 2000 रुपयाचं पारितोषिक आहे, ओंकार एक जेलसाठी त्यांच्या माध्यमातून तब्बल 51,000 रुपये देखील आईबा जेलसाठी निश्चित रायगडमध्ये लावलं गेलं होतं। तर निश्चित इथे बघा आमच्या समालोचनासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक येतं राजू शेठ भोईरकडनं। तर निश्चित आपण पाहतो इथे त्यांचं देखील आपण स्वागत करू, एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व। गेम ऑन, सामना स्टार्ट, 81 धाबीचं लक्ष, मनाशी बालगुण सलामी जोडी आणि पहिला चेंडूवरती इरादी स्पष्ट केलाय फलंदाज स्ट्रायकरवरती योगेश च्या बॅट मधून चौकार, विकेटच्या हॅट्रिकसाठी देखील पारितोषिक असेल। तर निश्चित आपण पाहतो राजू शेठ भोईर यांच्याकडे देखील विकेट हॅट्रिकला आता पारितोषिक असेल तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक, जे आपण पाहतो निश्चित 6 हॅट्रिकसाठी होतं। आता इथे आपण पाहतो आता गोलंदाजीसाठी असेल, कारण नेहमीच जो संघ हा संघ मैदानामध्ये उतरला तेव्हा एटीएम बंडल त्यांचं खुलं झालं। हा चेंडू सुरेख होता, इथे मात्र सिंगल आली आणि या सिंगलला आपण पाहतो सिंगल येत नाही, सॉरी, एकूण धावसंख्या आपण पाहतो 4 धाबा। पापापेचं पहिलं षटक आपण पाहतो इथे हाताला जातो मोतीराम भोईर, जो अतिशय अनुभवी गोलंदाज आहे, सातत्याने त्याच्या ठिकाणी बरीचशे वर्ष क्रिकेटला दिली। तर निश्चित आपण पाहतो इथे हा चेंडू सुरेख होता, या 20 मात्र आपण पाहतोय एकूण धावसंख्या आपण पाहतो धावपळकावरती लागली गेली आहे। या 20 धावसंख्या आपण पाहतोय एकूण पहिला पावपेचा खेळ या ठिकाणी सुरू असताना 80 धाबीचं लक्ष मैदानावरती आणि 5 धाबा एकवटलं जातात। जीजी स्पोर्ट निशांत इलेव्हन वाकलन टीम आपण पाहतो एका बाजूला, ज्या संघाने 79 धाबा टोकल्यात 80 धाबीचं लक्ष असताना सुरुवात खूप चांगली पाहायला भेटली। निश्चित इथे चांगला खेळ सादर करावा लागेल, कारण एका बाजूला हेडुटने टीम देखील यावर्षी खूप इनफॉर्म आहे आणि त्या संघाला इथे चांगला खेळ देखील करावा लागेल। हा चेंडू सुरेख होता, यावेळेस मात्र चेंडू खेळून करतोय वाडीश लॉंगांकडे, तोपर्यंत शतक्षक वेगाने येतील ऋषी भोईर, चेंडूला उचलण्यामध्ये वेळ जातोय, मध्ये इथे धाबा मिळतील 2 धावसंख्या आपण पाहतोय 7 धाबा। पहिला पावप्लेचा खेळ या ठिकाणी सुरू झालाय, आपण पाहतो मोतीराम भोईर ज्याच्याकडे अनुभव खूप आहे, बरेचसे वर्ष क्रिकेटला दिली आणि सातत्यानं नेहमीच आपल्या संघासाठी पहिलं षटक ज्यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे तो मोतीराम भोईर पुन्हा एकदा सज्जम। हा चेंडू खोलवर टप्प्याचा, इथे इन्साइड आउटच्या माध्यमातून चेंडू फिटकावलाय एक षकवरच्या दिशेला, तिथे मात्र 2-2 शतरक्षक किरण मात्र तोपर्यंत चेंडूला उचलून फेकतील, धाबा मिळते 2। निश्चित वाकलन संघ आपण पाहिलं त्यांची फलंदाजी असेल, त्यांची गोलंदाजी असेल आणि त्यांचं क्षेत्ररक्षण असेल, या सर्व क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी या संघानं केली आणि बरेचसे वर्ष झाले क्रिकेटवरती अधिराज्य त्या संघानं मिळवलं, मग रायगड असो किंवा ठाणे असो, सर्व क्षेत्रामध्ये दोन्ही बाजूला जाऊन तोच खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटला। हा चेंडू सुरेख होता, ऑनसाईडला शपथ झालाय
डाट चेंडूची समाप्ती षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे हेडूटने टीमनं बनवल्यात विनबाद फक्त 9 धावा. तर इथे आपण पाहतो ओमकार पहिला षटक समाप्त झालं. एक जबरदस्त मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटतीय. इथे मात्र आपण पाहतो आज स्पर्धेतला चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील दुसरी मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटली. एकूण 80 धावेचं लक्ष असताना इथे सुरुवात थोडीशी शांत पाहायला भेटली आहे हेडूटने टीम कडनं. हेडूटने टीमला इथं प्रयत्न करावे लागतील, मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. एक चांगला संघ त्याच्या समोर आहे. 80 धावा त्यांना चेस करायच्या आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिल्या 81 धावा देखील काल चेस झाल्या होत्या. पडली टीमनं त्या धावा चेस केल्या होत्या. खऱ्या अर्थानं कौतुक केलं तिथे राकेश कुंभार ज्यानं जबरदस्त खेळ केला. आणि त्याच्या अगोदर मयूर ठाकूर आणि स्वप्नील मात्रेमध्ये जी पार्टनरशिप झाली त्यामुळे तिथे मॅच जिंकली होती. आणि तशा प्रकारे जर इथे पार्टनरशिप हेडूटने टीमनं बनवली तर निश्चित हा ध्येय देखील पूर्ण करू शकतील. कारण लक्ष्य कितीही मोठं असो मते तुम्हाला तिथे प्रयत्न करावे लागतील आणि निश्चित तुम्हाला संयम ठेवावा लागेल. जर संयम तुमचा असेल तर निश्चित तुम्ही प्रत्येक लढाई जिंकू शकता. मग इथे आपण पाहतो एकूण पहिला पावर प्ले मध्ये 9 धावा एकवटल्यात. गोलंदाज तयार केतन मात्रे. हा चेंडू खोलबा टप्प्याचा पहिला इथे मात्र खेळून कळत आहेत. लॉंग आपला क्षेत्रक्षक टेकीन येतील. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे मिस्टेक होती. या दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल नाही आहे, संवाद होत नाही आहे. आणि इथे धावचितच्या स्वरूपामध्ये एकाला यावं लागते माघारी. फलंदाज बाद झालेत मैदानावरती. रोहित मात्रे बॅक टू द पवलियन. तो रोहित मात्रे बॅक टू द पवलियन. आपण पाहतो दोघांमध्ये तालमेल नव्हता. जेव्हा दोन खेळाडू दोन फलंदाज खेळपट्टीवरती असतात तेव्हा त्या दोघांमध्ये संवाद होणं खूप महत्वाचं असतं. कारण त्यांच्या दोघांमध्ये संवाद नेहमी येत असतो. यस नो किंवा वेट असे तीन शब्दांचा वापर नेहमी केला जातोय. मग इथे आपण पाहतो वेट हा कॉल यायला हवा होता. मग इथे नो स्ट्रायकर फलंदाज तिथे कॉल देत नव्हते आणि स्ट्रायकर फलंदाज इथे रोहित मात्रे धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. हा चेंडू इथे जबरदस्त लाईन पाहायला भेटतीय. लेंथ आणि लाईन न गोलंदाजी केली. पाहिलं फलंदाज ऑनसाईट मध्ये जास्त चांगला खेळ करेल. मग इथे आपण पाहतोय त्या फलंदाजा ऑफसाईट लाईन ठेवली आणि डॉट चेंडूची समाप्ती. एकूण धाव संख्या 1-10 धाबा. 80 धावीचं लक्ष मैदानावरती असताना इथे थोडीशी खराब सुरुवात पाहायला भेटली. जी अपेक्षा त्यांच्या पाठीनाक यांची. हा चेंडू इथे मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी. ऋषी भुई तोपर्यंत तिथे येतील आणि सिंगल इथे भेटती. दोन धाबा देखील इथे कंप्लीट झाल्या. दोन धाबेच्या मदतीनं आपण पाहतोय धापड कबड्डी धाबा लागल्यात. एकूण स्कोर आपण पाहतो 12 धाबा. 80 धाबेचं भलं मोठं आव्हान आहे. मग इथे मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल फलंदाजी करताना या फलंदाजांना. हा चेंडू ऑनसाईटला शपथ झालाय. वारंवार लगातार शपवून करण्याचा प्रयत्न. मग केतन मातेचं कौतुक करेल जो ऑफसमच्या बाहेर चेंडूला ठेवतोय आणि चेंडूमध्ये व्हेरिएशन देखील पाहायला भेटतात. कधी चेंडूमध्ये गती देतोय, कधी चेंडूला स्लोवर फेकतो आणि कधी आउट स्विंग इन स्विंगच्या माध्यमातून देखील चेंडूपैकी पाहायला भेटले. एकूण धाव संख्या फक्त आणि फक्त 12 धाबा. ज्या संघासमोर 80 धाबेचं मोठं आव्हान उभं केलंय. हा चेंडू सरब बॅटना बॅक टू द बॉलर खेळून काढलाय आणि इथे चेंडू जाईल लॉंग ऑफ. लॉंगांच्या मधन हंपा सिग्नल सुपर सिक्स रन. इथे आपण पाहतो षटकार येतोय. फलंदाज होते स्ट्रायकर होती. प्रशांतच्या बॅटमध्ये षटकार येतोय. कारण षटकारांची खूप गरज आहे आणि या क्षणाला हा षटकार देखील दाखवत होतोय. पावर प्लेचं षटक इथे सुरू असताना एकूण 18 धावा आपण पाहतोय. एकूण गोलंदाज 5 चेंडू फेकतोय. केतन मातेचा चेंडू खोलबट टप्प्याचा होता. यासाठी केतन माते ओळखले जातात नेहमी. त्यांच्याकडनं खोलबट टप्प्याची चेंडूफेकी केली जाते. मात्र इथे एकूण धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ न केवळ 19 धाबा. समीकरण असेल इथनं 61 धाबीची गरज आहे. 18 चेंडू 61 धाबा आव्हान खूप मोठं आहे. मग इथं मेहनतीची पराकाष्ठा इथं चांगला खेळ सादर करावा लागेल आणि जास्तीत जास्त मोठे फटके इथनं दाखवावे लागतील हेडूटने टीमला. तर निश्चित आपण पाहतोय आज स्पर्धेतला चौथा दिवस आहे. एक अतिशय मोठी स्पर्धा आम्हाला पाहायला भेटली. अनेकशे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती येऊन गेलेत. आज देखील आपण पाहतोय इथे जी जी स्पोर्ट निशांत टीमचे पॅकर राजू शेठ भोई साहेब तसेच
इथे बालगावचे आमचे सन्माननीय प्रदीप मडबी हे देखील उपस्थित झाल्यात. त्यांच्या माध्यमातून देखील मागच्या महिन्यामध्ये धर्मवीर चषकाचं आयोजन झालं. ही स्पर्धा देखील तुम्ही पाहता धर्मवीर चषक 2019 कारण त्यांच्या माध्यमातून देखील एक चांगली स्पर्धा आम्ही भारच्या मैदानावरती पाहिली. आता इथे आपण पाहतोय ती स्पर्धा पाहायला भेटी धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक 2019 पर्व. नवीन वर्ष नवीन सुरुवात नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटी. सुनील क्रिकेट संघ नेबाली पाडा आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक 2019 पर्व. 48 टीम या स्पर्धेमध्ये तुम्हाला निश्चित पाहायला भेटतील. आतापर्यंत खूप चांगल्या मॅचेस पाहायला भेटल्या आहे. एकमेव टीम आहे जो आपण पाहतो सुपर 8 मध्ये आतापर्यंत दाखल झालाय तो म्हणजेच जय कालेश्वर आंबे टीम. गोलंदाज तयार. तिसरा षटक इथे मात्र सुरेख फटका फ्रंट फुटला आलेत आणि इथे चेंडूला भिडकावून देतोय. कव्हर कडे चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू वरती जीत भाईचं स्वागत केलं आणि चौका टोकलाय इथे प्रशांत. निश्चित आपण पाहतो या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राजेश दादा भोईर पवन जाधव रुपेश जाधव सुचन भोईर चैनू जाधव यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सुनील क्रिकेट संघ नेबाली पाडा या सर्वांच्या सपोर्टने ही स्पर्धा आपण पाहतो यशस्वी होताना आपल्याला पाहायला भेटते. आज स्पर्धेतला चौथा दिवस आहे. मैदानाच्या चारही बाजूला बघा निश्चित भगवं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ह्या वेळीस मात्र बॅट चिकट होती इथे फलंदाज मात्र सिंगल कंप्लीट करतात. सिंगल डबल न जास्त काम होणार नाही आहे कारण इथे लक्ष खूप मोठं आहे आणि आव्हान जर मोठं असलं तर तुम्हाला इथे मोठी फटकेबाजी देखील करावी लागेल. तर आतापर्यंत 24 धावा आल्यात. इथनं समीकरण आपण पाहिलं तर 56 धावेची अद्याप आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील आपण पाहणार 16 चेंडू आणि 56 धावा बनवायच्या आहेत. हा चेंडू सुरेख स्ट्रोक पॅरेलल स्ट्रोक पाहायला भेटला. आता तिथे प्रयत्न खूप चांगला चेंडू निघून जातोय. वन बाउन्स इंटू द पान्स फोर रन चौकार येतोय फलंदाज योगेशच्या बॅटमधून. कारण योगेशकडनं अपेक्षा खूप बाळगली जाती या बेस्ट बॅट्समन म्हणून जिथे खाडी चषकामध्ये त्याला सन्मानित केलं होतं. खूप चांगली कामगिरी 113 धावा त्या फलंदाजानं बनवल्या होत्या. जवळजवळ जीत भोईच्या जवळ होते आणि निश्चित यावेळीस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे स्वतः येत होते गो यष्टी रक्षक. झेल ड्रॉप झाला. एकूण धाव संख्या आपण पाहतोय धाबळकावती लागती यात 29 धाबा. 51 धावीची अद्याप आवश्यकता असेल येणाऱ्या चेंडूवरती. 14 चेंडू 51 धाबा एवढं मोठं लक्ष नाही आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर यावर्षी बरेचसे विक्रम आम्हाला पाहायला भेटले आहेत कारण आगसनच्या मैदानावरती 6 चेंडू 36 धावीची गरज असताना 5 चेंडूमध्ये त्या 36 धाबा देखील कंप्लीट केल्या. आणि निश्चित इथे 13 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे आणि इथे 51 धाबा बनवायच्या आहेत. इथनं मोठी फटकेबाजी दाखवावी लागेल कारण प्रशांतकडे ती चांगली गुणवत्ता आहे योगेशकडे गुणवत्ता आहे. मग दोघांना मिळून इथे चांगला खेळ देखील करावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर हेडूटने टीमने धाबा बनवत मैदानावरती फक्त आणि फक्त 29 समीकरण 12 चेंडू 51 धाबेची गरज. तर व्यासपीठामध्ये आपण वळूया जिथे स्वागत केलं जाईल आमच्या मान्यवरांचा. मी विनंती करेल राजेश भोईर यांना की आपण आपल्या शुभाचे स्वागत करावं. इथे आपण पाहतो धर्मवीर चषकाचे प्रमुख शिल्पकार प्रदीप मडबी उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. तर राजेश भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन प्रदीप मडबी यांचं आपण स्वागत करावं. तर निश्चित व्यासपीठावरती आम्ही पाहतो आमचे मान्यवर उपस्थित झाल्यात. त्या मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे. एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व प्रदीपदादा मडबी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जात आहे. धर्मवीर चषकाचे आयोजक आणि ही स्पर्धा देखील तुम्ही पाहता धर्मवीर चषक तुम्हाला पाहायला भेटत आहे. मग ते मागच्या महिन्यामध्ये देखील ती स्पर्धा प्रदीप मडबी यांच्या माध्यमातून भालच्या मैदानावरती पाहिली. आणि आपण पाहतो एका बाजूला या धर्मवीर चषकाचे आयोजक राजेश भोईर आणि तिथे भालच्या धर्मवीर चषकाचे आयोजक प्रदीप मडबी स्वागत केलं जात आहे. तर याच दरम्यान आपण पाहतोय जीजी स्पोर्ट निशांत लेबंडा टीमचे पुरस्कर्ते आणि सर्वांचे लाडके राजू शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. मी राजेश भोईर यांना विनंती करतो की आपण राजू शेठ भोईर यांचं आपण स्वागत करावं. एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व दिलदार व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून भव्य दिव्य अशा पारितोषिक लाभले जातात वाकलन संघासाठीच नव्हे तर इथे सर्व आमच्या
प्रेक्षक असतील, समालोचक असतील, सर्वांसाठी नेहमीच त्यांच्याकडनं पारदर्शक राहिली आणि ते आमच्या सर्वांचे लाडके राजूशेठ भोईर इथे त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. कारण त्यांच्याकडनं देखील आमच्या कॉमेंट्रीसाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक या देखील देण्यात आलं. तर वया मॅचकडे आपण पाहतोय. मॅच येणारे समीकरण आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी, 51 धावा बनवायच्या आहेत. मेहनतीची पराकाष्ठा इथे करावी लागते. हा चेंडू इथे सुरेख होता, मात्र बीट झाले यशची रक्षक आणि 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर एकूण धाव संख्या आपण पाहतो 33 रन. जिंकण्यासाठी ते 47 धावेची गरज आहे. 80 धावा बनवायच्या मैदानावरती. इथं 11 चेंडू आणि 47 धावा. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. कारण बरेच वेळा आम्ही बरेचशे मॅचेस पाहिल्या ज्या निश्चित हरता हरता कधी कधी जिंकल्यात संघानं. अशा कित्येक मॅच आम्ही पाहिल्या क्रिकेटमध्ये. त्यामुळे इथे 11 चेंडू 47 धावा हा मोठा टार्गेट नसेल. एका बाजूला सेकंडवरती फलंदाज आपण पाहतोय योगेश. हा चेंडू विकेट केलाय, सुपर स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट, गॉन 6 रन. योगेशच्या बॅट मधनं हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं आपण पाहतो एकूण धावसंख्या पाहायला भेटते ती 39. लॉस ऑफ 1 विकेट, 1-39 धावा. आणि आता मात्र समीकरण बदललं जात आहे. कारण इथनं 41 धावीची गरज आहे. 10 चेंडू 41 धावा योगेश आपण पाहतो मैदानावरती. योगेश जाधव एक जबरदस्त फलंदाज, कारडी चषकामध्ये खूप चांगली कामगिरी या खेळाकडून राहिली आणि ती अपेक्षा घेऊन या मैदानावरती देखील तो उतरला. इथं इथे जीजी स्पोर्ट निशांत 11 संघासमोर खेळताना कशा प्रकारे खेळ करेल. कारण इथे 40 धावा झाल्यात, 40 धावा बनवायच्यात. समीकरण येणारे चेंडू असतील आता 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे 40 धावा बनवायच्यात कारण तब्बल इथे चेंडू झालेत 21 चेंडू मध्ये 40 धावा बनवल्या, 9 चेंडू मध्ये 40 धावा बनवायच्यात. हा चेंडू पडल्यानंतर इन स्विंग होतोय. इथे आपण पाहिला चेंडू पडला ऑफसमच्या बाहेर आणि इन स्विंग झाला. फलंदाज मात्र ऑफसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न दाखवत होते. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. निश्चित इथे ज्या प्रकारे कॅप्टनने सांगितलं हिडुटने टीमच्या, की वाकलन टीम एक मोठी टीम आहे, मात्र त्यांच्यासमोर खेळण्याची त्यांची देखील कार्डी चषकामध्ये इच्छा होती. आता यावेळेस एकमेकांसमोर आलेत, यावेळेस थोडीशी कठीण परिस्थिती पाहायला भेटते. फलंदाज बाद, सेकंड विकेट गॉन, प्रशांत बॅक टू द पवलियन. तर निश्चित इथे आपण पाहतोय धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 9 धावसंख्या आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 40 धावा. समीकरण आता मात्र असतील 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चित आयवा चेअरसाठी देखील 2000 रुपयाचं पारितोषिक आमच्या प्रेक्षकांना आहे रजू शेठ भोईर यांच्याकडनं. तर इथे आपण पाहतो निश्चित बॅटिंगसाठी इथे प्राईज आलं होतं राहुलसाठी, तब्बल 4000 रुपयेचं पारितोषिक राहुलसाठी इथे आलंय. तर एकूण आपण पाहतोय 40 धावीची गरज असेल. येणारे 7 चेंडू इथे मॅचमध्ये आता मात्र मजबूत स्थिती निर्माण केली आहे. आणि जीजी स्पोर्ट निशांत 11 वाकलेन टीम पूर्णपणे मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करताना, याचं कारण की इथे 80 धावीचं लक्ष असताना सुरुवात थोडी कमजोर झाली. सुरुवातीपासून मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. मोतीराम भोईरनं 9 धावा दिल्या, केतननं 10 धावा दिला आणि जीतनं फक्त तिथे 10 धावा दिला आणि ऋषीनं फक्त 7 धावा खर्च केल्यात. यामुळे इथे हेडुटने संघ बॅकफुटवरती ढकलला जातोय. 11 धावा निश्चित बाईच्या स्वरूपामध्ये, 4 धावा आल्या होत्या. एकूण 11 धावा ऋषीनं खर्च केला. तर निश्चित तर निश्चित इथे आपण पाहतोय धावपळकावरती धावा लागल्यात. एकूण 40 धावा निश्चित बाईच्या स्वरूपामध्ये आल्या होत्या. त्या स्कोरने ते काउंट केल्या नव्हत्या. तर निश्चित एकूण धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा आहेत. इथं 40 धावीची गरज आहे. एडुटने टीम समोर एक चांगलं लक्ष होतं. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत. आता जेल इथे टिपता येत नाहीये. चेंडू जाईल फाईन बाउंड्रीकडे. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर
धावसंख्या आपण पाहतोय, धावपळकाबती लागतात फलंदाज धावचित 42 धावा आपण पाहतो, निश्चित 80 धावेचं लक्ष असताना एक जबरदस्त मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटली. मात्र इथे प्रयत्न खूप चांगला केला योगेश, खूप चांगला खेळ केला योगेशचं कौतुक करेल, कारण योगेशच्या बॅट मधनं दोन चौकार एक षटकार देखील पाहायला भेटला. एका बाजूने योगेश मधनं चांगला खेळ केला, मात्र त्याला साथ दिली नव्हती सलामी फलंदाज रोहितनं, त्याच्यावर प्रशांतनं देखील एकच षटका दाखवला. आणि निश्चित इथे मात्र आता थोडासा संघ बॅकफुट वरती ढकलत होतोय. जबरदस्त की अवैस मात्र चेंडू जाईल वाईट डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. प्रयत्न अद्याप मैदानावरती सुरू आहेत, मात्र लक्ष खूप मोठं होतं. इथे आपण पाहिलं तर सुरुवातीला धाबा यायला हव्या होत्या, कारण सुरुवातीपासून या संघानं दबाव घेतला. एका बाजूला योगेशच्या बॅटमधनं खूप चांगला खेळ पाहायला भेटला, त्याच्यानंतर प्रशांतनं देखील चांगला खेळ केला. मात्र रोहित थोडे इथे अपयशी ठरले, त्यामुळे इथे आपण पाहतो संघ थोडा अडचणीमध्ये सापडला. एकूण धावसंख्या धावपळीकाबती लागली गेली ती 46 रन 46 धावा. तर दयालू आपण पाहतो आणि धीरज ही जोडी मैदानावरती आहेत. चेंडू फेकले गेले आतापर्यंत चार चार, आपण पाहतो शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज अविनाश हा चेंडू सुरेख फटका, चेंडू येतो एक्स्ट्रा कबरच्या दिशेला. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 47 धावा. निश्चित इथे जर आपण पाहिलं तर 60 ते 65 धाबेचं टार्गेट असतं, तर इथे हिडुटने टीम देखील एक चांगला टार्गेट चेस करताना पाहायला भेटला असतं. मग इथे टार्गेट खूप मोठं आणि सुरुवात थोडी कमजोर झाली, त्यामुळे हा संघ बॅकफुटवरती आला. कारण इथे आपण पाहिलं 80 धाबा पोटर लक्ष होतं सकाळच्या 17 मॅच क्रमांक दुसरी आपण पाहिले. मग इथे हिडुटने टीम आपण पाहिलं तर 5 चेंडू फेकले गेलेत अविनाशनं. निश्चित शेवटचा चेंडू असेल षटकातील शेवटचा चेंडू, मोठा प्रहार या 20 चेंडू जाईल एक्स्ट्रा कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि इथे मॅच मात्र समाप्त झाली. तब्बल 51 धावा या संघाने एकवटला. संघर्ष खूप चांगला केला, कारण मी सांगितलं की इथे 60 ते 65 धाबा झाल्या असत्या तर मॅच मात्र रपॅन्टप आमच्या प्रेक्षकांना निश्चित पाहायला भेटली असती. मग इथे मॅच जिंकली होती जीजी स्पोर्ट निशांत इलेव्हन वाकलन टीम नं. तर प्रेक्षक आपण बॉल द्यायचं तिथे, तर मी विनंती करेल इथे सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर. तर निश्चित ऋषीसाठी 1000 रुपये आहेत आणि राहुलसाठी 3000 रुपये आहेत राजू शेठ भोर यांच्याकडनं. तर दोन्ही संघ आपण सेकंड करायचं आहे. निश्चित हार्ड लक एडुटने टीम, चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झाला, कारण लक्ष तरी मोठं होतं, मात्र तुम्ही देखील खूप चांगला प्रयत्न मैदानामध्ये केला. खऱ्या अर्थाने योगेशनं चांगला खेळ केला. योग निश्चित प्रेक्षकांना विनंती करेल की आपण बॉल द्यायचा आहे. तर राहुल आपण यायचं व्यासपीठावरती. आपल्याकडे आपल्यासाठी ते राजू शेठ भुईर यांच्याकडनं 3000 रुपये आहेत आणि ऋषीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. तर मॅन ऑफ द मॅच असेल ऋषी भुईर. पप्पू मात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे ही ट्रॉफी द्यावी. तर दहिसर टीमचे कॅप्टन आपण यायचं लगेच. दहिसर टीमचे कॅप्टन महेंद्र भोईर आपल्या विनंती राहील की आपण लगेच यावं. तर मॅन ऑफ द मॅच दिली जाते ऋषी भोईला. 41 धावेचा खेळ मैदानावरती केला आणि निश्चित तिथे नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करेल इथे दहिसर टीमचे कॅप्टन महेंद्र भोईर. आपण लगेच यायचं नाणेपिकीसाठी. निश्चित इथे विनंती राहील एडू आपले. निश्चित दहिसर टीम कॅप्टन यायचा आपण महेंद्र भोईर.